नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, तर भोगीच्या दिवशी मी संपूर्ण स्वयंपाक बनवला त्याचा हा व्हिडिओ आहे. तर सर्व भाज्या आणल्या होत्या मी आणि त्या निवडून वगैरे घेतल्या, धुवून स्वच्छ घेतल्या. त्यानंतर थोडंसं खोबरं, सुकं खोबरं, थोडेसे शेंगदाणे, 4-5 लसणाच्या पाकळ्या, 1/2 इंच अद्रक, हे सगळं मी अद्रक नाही भाजलं, हे सगळं मी तव्यावरती भाजून घेतलं आणि मिक्सरला हे सगळं काढून ग्राइंड करून घेतलं. मग थंड करायला ठेवलं आणि त्यानंतर मग मी ही कांद्याची पात होती आधी आणलेली, मी मंचुरियन बनवले तेव्हा, मग म्हटलं ही पण यामध्ये घालून घेऊया. मग तीही मी धुवून स्वच्छ कट करून घेतली आणि त्यानंतर एक कांदा कापला, एक टोमॅटो कापला. कांदा टमाटर जास्त मी यूज केलं नाही, कारण वाटण होतं मी थोडंसं बनवलेलं आणि अगदी पातळ रसा पण नव्हता भाजी बनवायची आणि अगदी घट्ट पण नव्हती बनवायची, थोडी रसरशी अशी भाजी हवी होती मला. मग मी कढईमध्ये 3 चम्मच मोठे चम्मच तेल घेतलं, 3 पळी. त्यानंतर मग राई टाकली, जिरे टाकले आणि त्यानंतर मग मी टाकला कांदा. चांगला फोडणी गुलाबी होऊ दिली, कांदा गुलाबी झाल्यानंतर टोमॅटो टाकला, टोमॅटोही चांगला फ्राय केला. त्यानंतर टाकलं मीठ, मीठही हलवून घेतलं. मग हळद टाकली, त्यानंतर टाकलं मी जिरे पावडर, नंतर टाकली धने पावडर आणि 2.5 चम्मच टाकला मी घरचा मसाला, मालवणी मसाला आहे तो. आणि मग हिंग टाकलं आणि मस्त फोडणी फ्राय केली. त्यानंतर हे जे वाटण केलेलं, हे जास्त वाटण होतं, मी थोडंसं काढून ठेवलं आणि मग बाकीचं वाटण यामध्ये टाकून दिलं आणि मस्त तेल सुटलेलं आहे वाटणाला. आणि मग सगळं ह्या भाज्या निवडून स्वच्छ धुतलेल्या त्या यामध्ये घातल्या, किती सुंदर दिसत आहेत भाज्या, ग्रीन गाजराचं रेड कलर, मस्त वाटत आहेत मला बघायला, किती सुंदर वाटत आहेत भाज्या. त्यानंतर मग मी गरम पाणी टाकलं आणि मग 1 चम्मच मी टाकला काश्मीरी मिरची पावडर थोडंसं कलरसाठी, आणि मीठ कमी वाटलं मला म्हणून मीठही वरती घालून घेतलं आणि मग झाकून ठेवलं आणि अगदी बारीक गॅस केला आणि शिजत ठेवलं. वरती टाकलं थोडंसं पाणी. 2 चम्मच तांदूळ घेतले, 2 वाटी तांदूळ घेतले मी आणि डाळ घेतली माझी छोटी वाटी आहे तर ती 3 चम्मच मी डाळ घेतली, चम्मच आहे म्हणजे तो वाटीचा. आणि त्यानंतर डाळीमध्ये मी कांदा टोमॅटो टाकला आणि दोन्ही याच्यामध्ये डाळ तांदूळ धुवून घेऊन त्यामध्ये मीठ टाकलं, डाळीमध्ये टोमॅटो पण टाकला. मध्ये मध्ये ही भाजी चेक करत होते शिजली आहे का. आणि मग नंतर मग घेतले मी कुकर, लावला गॅसवरती ठेवला, मग भाकरी करायला घेतल्या. भाकरींना पण मी मस्त तीळ लावून भाकरी बनवल्या, 4 भाकरी बनवल्या, कारण आम्ही दोघेच जण होतो, माझे मिस्टर आणि मी, आणि मध्ये मध्ये भाजी बघते, त्याच्यात कोथिंबीर टाकली कट करून आणि झालीच होती भाजी. थोडंसं वाटलं मला थोडंसं 2 मिनटं ठेवावं कोथिंबीर टाकल्यानंतर. आणि मग भाकरीही इथे करते, भाजीही तिथे शिजते, कुकरही लावलेला आहे त्यामुळे मग मी म्हटलं चला भाकरीला मी तीळ लावून केलं आणि ते रेकॉर्डिंग माझं व्यवस्थित झालं नाही, मला तीळ लावताना माझं रेकॉर्डिंगच झालं नाही किंवा कट झालं एडिटिंगमध्ये कळलंच नाही. आणि 4 भाकरी बनवल्या मी, मिश्रांसाठी 2 आणि मी चपात्या पण बनवणार होते संध्याकाळी म्हणून मग 4च बनवल्या. मुलगा नव्हता घरी, मुलगा गेलेला त्याच्या मामाकडे, मग मी ही भाकरी बनवून घेतल्या. मग आम्ही दोघेच होतो जेवायला, सासूबाई गेलेल्या धीराकडे. मग ह्या भाकरी माझ्या झाल्या रेडी, भाजी पण माझी एकदम मस्त रेडी झाली, छान कलर आलेला आहे आणि बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. मग हे कुकरच्या शिट्ट्या झाल्या, तीही कुकरही झाला माझा गार झाल्यानंतर. मग मी कुकरमधले डाळ तांदूळ काढून घेतले आणि मग केली फोडणीची तयारी. तर फोडणीच्या तयारीसाठी लसूण घेतलं मी, 4-5 पाकळ्या, कढीपत्ता घेतला, कोथिंबीर धुवून घेतली, मिरच्या घेतल्या. त्यानंतर पातेल्यामध्ये 1 चम्मच तेल टाकलं, राई, जिरे, लसूण, कढीपत्ता, मिरच्या, हळद, हिंग हे सगळे टाकली फोडणीमध्ये, फ्राय केलं आणि मग डाळ टाकून घेतली. डाळ टाकल्यानंतर थोडीशी कोथिंबीर आधीच टाकून घेतली मी आणि भातही झालेला होता रेडी. मग डाळ झाली माझी रेडी आणि संपूर्ण स्वयंपाक माझा झाला रेडी. वरण भात, भोगीची भाजी, भाकरी, बाजरीची भाकरी आहे तेळ लावलेली, असं झाला जेवणाचं. आणि हे मिश्रांचं मी ताट भरलं आणि ताट दिलं त्यांना, अगदी माझं 1:30 वाजता झालं जेवण रेडी करून आणि दिलं त्यांना ताट आणि त्यानंतर हे झालं माझं ताट.